अमोल सुनील कांबळे सुभाष नगर वरिष्ठ तंत्रज्ञ यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. यानुसार वीज बिल भरलेले नसल्याने यल्लप्पा गुरापा देवकर यांच्या घरातील वीज कनेक्शन बंद करण्यात आलं होतं. काल संध्याकाळी 5 दरम्यान शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्यासह 7 जणांनी सुभाष नगर कार्यालयात येऊन तुमचे अधिकारी कोठे आहेत, देवकर यांचं कनेक्शन का बंद केलं असं म्हणत अमोल कांबळे आणि अन्य दोघांना जबरदस्तीनं गाडीवर घेऊन जाऊन वीज कनेक्शन जोडण्यास भाग पाडलं असं या तक्रारीत नमूद आहे. शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, इसाक सौदाकर, शशिकांत गायकवाड, माणिक माळी, महादेव कोरे, हणमंत अन्नप्पा देवकर, अनगोंडा पाटील या 7 जणांवर शासकीय कामात अडथळा निर्माण करून बंद केलेलं वीज कनेक्शन जोडणी करून घेतली म्हणून अमोल सुनील कांबळे यांनी मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.